इथे आपण लक्षात घेऊयात की या पूर्ण सेशनचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, जे अंडरस्टँडिंग आहे, ते इट इज टुवर्ड्स लाईक सेल्फ अवेअरनेस. आपल्याला स्वतःला जाणून घ्यायचं आहे, आपल्याला स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे आपल्या कॉन्शियस सबकॉन्शियस थॉट्स आणि इमोशन्स जाणून घ्यायचे आहेत. हा सेल्फ अवेअरनेस आपण कसा क्रिएट करू शकतोय, म्हणजे आपण या दृष्टिकोनातनं बघूयात की आपण हाऊ विल बी एबल टू हेल्प आर सेल्फ टू नो आर सेल्फ बेटर, हे आपण बघणार आहोत. त्याची एक छोटी टेक्निक आहे, ज्याला जोहारी विंडो म्हणतात. बरेच ठिकाणी तुम्ही ह्या टेक्निकचं अंडरस्टँडिंग आली असणार आहे, किंवा तुम्ही तुमच्या सेशनमध्ये याच्या संदर्भाने कधी एक्सप्लोरही केलं असणार आहे. सो विल ऑल्सो अंडरस्टँड जोहारी विंडो की काय आहे. सेल्फ डिस्क्लोजर, सीकिंग फीडबॅक आणि सायकोमेट्रिक टेस्ट हे तीन मेजर जे कन्स्ट्रक्ट्स आहेत आपल्या सेल्फ अवेअरनेस इम्प्रूव्ह करण्यासाठीचे, ते आपण इथे बघणार आहोत. आणि मग सेल्फ केअर आणि काही न्यू बिहेवियर टेक्निक्स ज्या आपल्याला आपल्या डेव्हलपमेंट फेजमध्ये उपयोगाला येऊ शकतात. आणि ॲट द एंड आम्ही तुम्हाला एक खूप स्ट्रॉंग टेक अवे याच्यातनं देणार आहे, ज्याचं नाव आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. ही न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग बेस्ड एक टेक्निक आहे, जी तुम्ही रोज सकाळी 5 मिनिटं, संध्याकाळी 5 मिनिटं प्रॅक्टिस करू शकतात, ज्याने स्वतःकडे स्वतःमध्ये काही तुम्हाला सकारात्मक बदल जर घडवून आणायचा असेल, स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, इमोशनल कंट्रोल असेल, किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बिल्ड करणं असेल, ग्रेटफुल ॲटिट्यूड बिल्ड करणं असेल, ग्रेटफुलनेसचा, तो तुम्ही बिल्ड करू शकणार आहे. टू बी मोर प्रिसाइज, इट इज फ्रीडम फ्रॉम द निगेटिव्ह इमोशन्स. करेक्ट. सो दिस इज EFT. सो स्टार्टिंग विथ मे बी आपण सगळे, जसं मी म्हणालो, तुमच्या अनुभवाने, तुमच्या एक्सपिरियन्सने तुम्ही ज्येष्ठ आहात. सो आपल्यासाठी, आपल्या लाईफमध्ये सगळ्यात महत्वाचा व्यक्ती कोण आहात असा जर प्रश्न विचारला गेला, तर साधारणपणे आपल्या लाईफमध्ये आपल्याला दिसून येतं की खूप लोक आहेत जे आपल्या आसपास आपल्या व्यक्तिमत्वाला पूरक आणि पोषक असं एक आपलं नेटवर्क तयार होतं. पण सायकोलॉजीमध्ये हा जर प्रश्न विचारला गेला, सायकोलॉजी या डोमेनमध्ये, तर असं लक्षात येतं की आपल्या सुभोवताली जे लोक आहेत त्यांच्यावरती आपण प्रेम करतो, त्यांना आपण मानतो, त्यांना आदर देतो, पर्यायाने त्यांच्याकडनं आपण प्रेमाची अपेक्षा असते आणि त्यांच्याकडनं आपल्याला आपली आदराची अपेक्षा असते. तर हा जो ट्रान्झॅक्शनल इश्यू आहे, हा ट्रान्झॅक्शनल देवाणघेवणाची गोष्ट आहे. तर असाच प्रश्न अँड्र्यू कार्नेगीला विचारला गेला होता, डेल कार्नेगी चे आधीचे जे व्यक्ती होते, तर त्यांनी एक सुंदर अशा त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की अ पर्सन इज 10,000 टाइम्स मोर इंटरेस्टेड इन हिमसेल्फ देन इन अदर्स. आपण बऱ्याचदा आपल्यासाठी जे काही आहे प्रयोजन किंवा इंडिव्हिज्युअल्स आपले जे आहेत ते आपल्यापासून सुरू होतात आणि आपल्यातच संपतात. तो तुमच्या याला सेल्फिशनेस असं नाही म्हणत, हा सेल्फिशनेसच्या थोडासा पुढचा गोष्ट आहे किंवा थोडीशी पुढे नेणारी गोष्ट आहे, जी स्वपासून सुरू होते, जी स्वची जाणीव करून देते, जी स्वला ओळखण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू करते. सो हा स्व जो आहे, याला आपण जो ओळखण्यासाठी जी उपयोग होतो तो इथे आपण, तो महत्वाचा आस्पेक्ट आपण इथे काही मेडिकल आस्पेक्ट शेअर करू इच्छिते. ह्या एज मध्ये युजली, सी आय एम ऑल्सो गोईंग, लाईक माझं आता 45 इयर्स कम्प्लीट झालंय. सो ह्या फेज मध्ये आपण असं असतो की वी आर इन अ गिव्हिंग फेज, वी आर इन अ गिव्हिंग फेज ॲट अवर प्रोफेशनल लाईफ, ॲट अवर फॅमिली लाईफ, ॲट अवर सोशल लाईफ. आणि तिथे सर्वात महत्वाचं असतं की आपण जास्त दुसऱ्यांचा विचार करतो, हे नॅचरली होत जातं आणि त्याची एक हॅबिट फॉर्म होते, ती सवय होऊन जाते. आणि हे लक्षातच येत नाही की आपण एव्हरी डे ॲटलिस्ट 15 मिनिट सुद्धा स्वतःविषयी विचार करतो आहोत किंवा नाही, हा प्रश्नचिन्ह येतो. म्हणजे जर आपण आपल्या एक 2 पिढ्या अगोदर असं पाहिलं, तर मी जर असं म्हणाले की नाही, सगळ्यात तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा पर्सन तुम्ही आहात, तर माझ्या आजीने मला 2 मिनिट थांबून सांगितलं असतं काही काय बोलती असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मला दुसऱ्यांसाठी विचार करावा लागेल ना, मग मी माझा विचार करेन. प
पण मेडिकलच्या पार्टमध्ये जर आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या तर जर आपण शांत किंवा स्थिर नसू तर सेम थिंग वी आर अनेबल टू गिव्ह इट 100% टू अदर्स. इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे मी खूप साध्या भाषेत डेफिनेशन सांगण्याचा प्रयत्न करते. आपल्याला फक्त डिसईज माहिती असतो आणि त्याच्या आधी जी फेज असते ना ती असते अनईजची. अनईज म्हणजे की ज्यावेळेस आपण शांत राहू शकत नाहीये, आपण अँक्शियस असतो आणि आपण स्वतःला त्यावेळेस कम्प्लीट जस्टिस नाही देऊ शकत आहेत. ऍट दॅट फेज इफ वी आर नॉट सॅटिस्फाईंग अवर सेल्फ वी आर इन अ अनईज. मग ती फॅमिली लाईफ असो किंवा प्रोफेशनल लाईफ असो, इफ द पर्सन इन इन दॅट फेज ऑफ अनईज ही कांट शेअर द 100% टू अदर्स. आपली क्रिएटिव्हिटी पण कमी होते आणि आपलं जॉब सॅटिस्फॅक्शन पण थोडंसं लिमिटेड होतं. आणि ही फेज अनईजची फेज जर प्रोलॉंग झाली फॉर 2 or 3 years देन वी मे लँड अप इन डिसीज. सो ही जो पार्ट आहे त्यामुळे मग इम्पॉर्टन्स स्वतःला पर डे 15 मिनिट्स जरी दिला तरी आपण ईज मध्ये राहू शकतो. वी कॅन स्टॉप द अनईज अँड वी कॅन प्रिव्हेंट द डिसीज. त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न येतो, आपण स्वतःला किती ओळखतो, आपल्याला आपल्या भावना, आपले विचार, आपले ओपिनियन्स, आपले ॲटिट्यूड्स हे आपल्याला किती प्रमाणामध्ये खोलवर माहिती आहेत. आपल्या अस्तित्वामध्ये, आपल्या मानसिक अस्तित्वामध्ये सुद्धा दोन मोठे विभाग मानसशास्त्रामध्ये केले जातात. एक आहे जे बाह्य मन ज्याला म्हणतात, ज्याला कॉन्शियस माइंड असं म्हटलं गेलेलं आहे, आणि दुसरं आहे अंतर्मन ज्याला सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस माइंड असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. सो बाह्य मन जे आहे, बाह्य मन हे प्रदर्शित करतं तुमच्या बाहेरच्या जे ज्या सरफेस लेवलवर ज्या गोष्टी सुरू असतात त्या संदर्भाने, पण तुमच्या अंतर्मनामध्ये तुमचे डीपली रूटेड संस्कार जे आहेत किंवा जे टेंडन्सीज आहेत तिथं आपलं बिहेवियर किंवा आपलं वर्तन हे प्रदर्शित होत असतं. आणि तो जो ऍस्पेक्ट आहे तो एक आईसबर्ग सारखा आहे, ज्याचा 90% भाग जो आहे तो हिडन असतो आणि 10% भाग फक्त एक्सप्रेस केला जातो. सो जो 90% भाग जो सबकॉन्शियस आपल्यामध्ये आहे तो आपल्या सेल्फला जास्त प्रमाणामध्ये प्रभावित करतो. इथे एक छोटीशी खूप छान ट्विस्ट आहे. हाऊ मच यू नो युअर सेल्फ हा प्रश्न पर्टिक्युलरली या एजला हा थोडासा आपलं जर क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स होऊन गेले, आपण थोडेसे जर ऑर्थोडॉक्स झालो असो तर आपल्याला असं वाटतं हू आर यू टू जज मी, आय नो माय सेल्फ. सो फर्स्ट थिंग इज आपण स्वतः एक छोटंसं ऑब्स्टॅकल तयार करतो अँड वी मे लँड अप इन अ डिनायल फेज. वी डोंट ऍक्सेप्ट इट एव्हरी टाइम. म्हणजे हा खूप छान भाग आला होता की एचआरचे पार्ट्स म्हणजे त्या लोकांबरोबर आम्ही डील करत होतो आणि त्यांची एम्पथी खूप कमी असलेली काही काही ठिकाणी आली. ते म्हणाले अरे मी लोकांचे प्रोफेशनल आणि फॅमिली लाईफ सगळे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय अँड हाऊ कम युअर टेस्ट इज सेईंग दॅट माय एम्पथी इज लेस. सो आता मागचे जे काही कंगोरे आहेत ते समजून घेण्यासाठी पहिला भाग आहे, पहिली खिडकी उघडणं आहे, दॅट इज ऍक्सेप्टन्स. सो दिस असेसमेंट इज ऑल्सो ऍक्च्युली टू नो युअर सेल्फ. सो तो जो ऍस्पेक्ट आहे नोईंग युअर सेल्फ, आपल्याला स्वतःबद्दल जास्त अवेअरनेस क्रिएट करायचा, तो मग महत्वाचा त्याच्यामधले कन्सेप्ट कोणते आहेत सेल्फ अवेअरनेस किंवा नोईंग युअर सेल्फचे, तर त्यामध्ये आहे ॲटिट्यूड्स, आपले दृष्टिकोन, आपले वेगवेगळे ओपिनियन्स जे बिल्ड करतो आपण, आपलं जो एक विशिष्ट धारणा ज्या आपल्या तयार होतात त्या संदर्भाने. दुसरं आहे फिलिंग्ज आणि इमोशन्स, आपल्याला भावना कोणत्या आहेत, आपल्या भावना कुठपर्यंत आपल्याला प्रभावित करतात आणि त्यांना आपल्याला नियंत्रित करता येतं की नाही, हा एक महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. आपले डीप सीटेड मोटिव्स किंवा पर्पज, आपल्याला उद्दिष्ट काय आहेत, आपले ऑब्जेक्टिव्स काय आहेत, आपले गोल्स काय आहेत, आपल्याला काय साध्य करायचं आहे, या संदर्भाच्या ज्या डीप सीटेड ऍस्पेक्ट्स जे आपण आपल्या सबकॉन्शियसमध्ये आहेत ते. नंतर आपल्या इच्छा, आपल्या नीड्स, त्या ज्या उत्पन्न होतात त्याच्या संदर्भाची पूर्ण अंडरस्टँडिंग किंवा जाणीव आपल्याला आहे का, आणि नंतरची जी महत्वाची जी अपरंट गोष्ट निर्माण होते ती म्हणजे आपले स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस, ज्याला आपण बऱ्याचदा स्वॉट अनालिसिसमध्ये सुद्धा इव्हॅल्युएट करू शकतो किंवा केलं जातं, त्याची जाणीव, त्याची अंडरस्टँडिंग आपल्याला असणार. सो ह्या प्रोसेसमध्ये एक महत्वाचा कन्सेप्ट आपण इथे डिस्कस करूया ज्याला
सेल्फ अवेअरनेसमध्ये सेल्फ डिस्क्लोजर असं म्हटलेलं आहे की आपल्याला आपल्या स्वतःचे भावना फिलिंग्स आणि बिहेवियर्स याच्याबद्दलची परीक्षण आपल्याला करता येणं आणि स्वतःपर्यंत स्वतःशी संवाद साधून त्याचा डिस्क्लोजर करता येणं हा एक महत्वाचा आणि खूप असा सुंदर असा एक प्रयोजन आहे. मी त्यातला एक छोटेसे बेनिफिट सांगू शेअर करू इच्छिते. ऍक्च्युली आपल्याला हा भाग नेहमीच येतो की तिकडे जनरेशन गॅप आहे, म्हणजे आपल्या नंतरची पिढी, मग ती आपल्या सोबत काम करणारे आपले कलिग्स असतो जे यंग आहेत किंवा आपल्या घरी आपले मुलं आणि मुली असो, होतं काय की ते काहीतरी सांगू इच्छितात, त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो, आपला अॅटिट्यूड वेगळा असतो, अँड देन इफ देर इज अ लॅग बिहाइंड ऑफ फ्लेक्झिबिलिटी, त्यावेळेस असं होतं की कम्युनिकेशन गॅपही होतो, जनरेशन गॅप होतो, आणि सर्वात महत्वाचं ऑब्स्टॅकल जे येतं ते एकमेकांना रिस्पेक्ट न दिल्या जाणं आणि सर्वात महत्वाचं डिसअपॉइंटमेंट होणं किंवा इरिटेबिलिटी. आणि हा जो ट्रिगर आहे हा ऍक्च्युली मध्ये जाऊन आपल्या सेल्सवरती काम करतो हे आपल्या कधीच लक्षात येत नाही. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की आपला ब्लड पीएच हा ऍसिडिक होत चालला तर वी आर मोर प्रोन फॉर अल्सर अँड कॅन्सर्स, हे ऐकून कुठेतरी तथ्य माहीत असतं, पण ते डे टू डे लाईफमध्ये अप्लाय होतच नाही. आपण जर फ्लेक्झिबल नसू आणि आपल्याला आपले जे कलीग आहेत किंवा आपल्या घरी आपण फ्लेक्झिबल नाही राहिलो तर त्या इरिटॅबिलिटीमुळे, त्या अँझायटीमुळे आपला पीएच ग्रॅज्युअली ऍसिडिक होत जातोय, इकडे आपलं लक्षच नसतं. वी कांट रिलेट दीज डॉट्स, वी कांट कनेक्ट दीज डॉट्स. सो दीज सायकोमेट्रिक टेस्ट ऍक्च्युली हेल्प अस की आपण कुठे स्वतःला अजून जास्त थोडंसं इम्प्रूव्ह करावं की जेणेकरून आपण मोर फ्लेक्झिबल होऊ आणि आपण ऍट इज जास्त वेळ राहू शकू. सो हा सेल्फ अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा सेल्फ डिस्क्लोजर आणि फीडबॅक याचबरोबर सायकोमेट्रिक टेस्टचा याच्यामध्ये महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. काही सर्वेज आणि रिसर्च असं सांगतात की सायकोमेट्रिक टेस्ट घेतल्यानंतर आपल्या प्रवृत्तीमध्ये, आपल्या परफॉर्मन्समध्ये, आपल्या दृष्टिकोनामध्ये किमान 2% फरक हा मूलभूत लेवलवरती होतो. आणि हा 2% फरक फक्त आणि फक्त टेस्ट घेतल्यानंतर ऑब्झर्व केला गेलेला आहे. त्यावरती जर काम केलं, त्यावरती आणखी जर परिणामकारक काम केलं तर आपल्याला हा परिणाम 15-20% पर्यंत घेऊन जाऊ शकतो आपण. सो एक टेक्निक आपण इथे बघूया. दोन असे खूप दिग्गज असे मानसशास्त्रज्ञ साधारण ह्या दशकातले, त्यांनी जोहरी विंडो नावाचा एक कन्सेप्ट इथे लॉन्च केला होता, जोसेफ लिफ्ट आणि हॅरिंग्टन इंगहॅम यांनी. सो हा बऱ्याचदा सेल्फ हेल्प ग्रुप्समध्ये आणि व्यावसायिक ठिकाणी याचा वापर केला जातो. या जोहरी विंडोमध्ये एक अशी खिडकी आहे ज्या खिडकीमध्ये 4 भाग आहेत आणि ही खिडकी असं समजूयात की आपण स्वतः आहोत आणि या खिडकीमधनं आपल्याला स्वतःला जाणून घेण्याची क्षमता निर्माण आपल्याला करता येऊ शकते. तुमच्या समोर जी विंडो दिसती आहे किंवा जो रेक्टॅंगल दिसतो आहे त्याच्यामध्ये 4 आपण भाग बघूयात. त्याचे ते 4 भाग जे आहेत ते 4 भाग आपल्याला आपल्याबद्दल जाणून घेण्यासाठी उपयोगाचे ठरू शकतात. सो तुम्ही जर बघाल ओपन सेल्फ हा जो भाग आहे जो उजव्या हाताला डाव्या हाताला कोपऱ्याला वरती आहे, जो इन्फॉर्मेशन अबाउट यू दॅट बोथ यू अँड अदर्स नो, तुमच्याबद्दलची माहिती जी तुम्हालाही माहिती आहे आणि दुसऱ्यांनाही माहिती आहे, या दोन्ही गोष्टी जर जशा ओपन असतील तो ओपन मध्ये जातो. ज्या गोष्टी तुम्हालाही माहिती आणि दुसऱ्यांनाही माहिती तुमच्याबद्दलच्या, जर तुम्ही त्याच्या खालच्या भागावरती गेलात हिडन सेल्फ, जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे तुमच्याबद्दल पण दुसऱ्यांना माहिती नाहीये तुमच्याबद्दलची, जी गोष्ट दुसऱ्यांपासून लपलेली आहे तो म्हणजे हिडन सेल्फ. याच्या उलट ब्लाइंड सेल्फ कडे गेलात तर ब्लाइंड सेल्फ हा म्हणजे तुमच्याबद्दलची माहिती दुसऱ्यांना माहिती आहे पण तुम्हाला त्याबद्दलची माहिती नाहीये. सो आपल्यापासून तो ब्लाइंड झाला असं म्हणता येईल. बरेच वेळेस असं होतं की अवेअरनेसच नसतो तो, आपण स्वतःकडे तिथे लक्षच दिलेलं नसतं, तर त्याच्यामुळे आपण त्याला ब्लाइंड सेल्फ असं म्हणतो. आणि जो चौथा भाग आहे जो ब्लाइंड सेल्फच्या खाली दिसतोय तुम्हाला, अननोन सेल्फ, म्हणजे काय की माझ्याबद्दलची माहिती ही मलाही माहित नाहीये आणि दुसऱ्यांनाही माहित नाहीये. सो हा एक अननोन सेल्फचा भाग आहे. तुम्ही जर साधारणपणे ह्या 4 भागांकडे बघाल तर सगळ्यात जास्त पोषक आणि पूरक भाग जो आहे तो म्हणजे ओपन सेल्फ.
ओपन सेल्फ मध्ये आपण जास्त पारदर्शक असतो आणि त्यामध्ये आपल्यामध्ये अशा काही गुणधर्म किंवा असे काही ट्रेट्स जोपासले जाऊ शकतात ज्यामधनं आपल्या व्यक्तिमत्वाला एक नवीन उजळणी किंवा एक नवीन आयाम मिळू शकतो. आपल्या सर्वांचा जो ऍस्पेक्ट आहे, जो इंडिव्हिज्युअल किंवा जो आपला प्रयत्न असणार आहे की हा ओपननेस, ओपनचा जो एरिया आहे तो जास्तीत जास्त कसा आपण फुलवू शकतो, वाढवू शकतो, त्यामुळे ब्लाइंड एरिया, हिडन एरिया आणि डार्क एरिया हे कमी व्हायला लागतील. इफेक्टिव्ह पर्सनॅलिटी आपल्याला जर करायची आहे, ज्याला आपण जास्त प्रभावशाली व्यक्तिमत्व असं म्हणूयात, त्याच्यासाठी ओपन एरिया जास्त मोठा असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जे महत्वाचे तीन जे स्ट्रॅटेजीज आहेत ते करण्याच्या, ते म्हणजे सेल्फ डिस्क्लोजर, जे आपण थोड्या वेळपूर्वी त्याच्याबद्दल थोडी चर्चा केली. दुसरं आहे सीकिंग फीडबॅक, आपल्याला फीडबॅक मिळणं आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आपल्या गोष्टींबद्दल. आणि तिसरी गोष्ट आहे नवीन हॅबिट्स किंवा नवीन बिहेवियर पॅटर्न्स हे आपल्यामध्ये आपण अवलंबणं. वर्तनाच्या संदर्भाने जे माल अडक्टिव्ह बिहेवियर पॅटर्न्स आहे ज्याचा आपल्याला त्रास होतो, त्यापेक्षा जास्त जे अडप्टिव्ह बिहेवियर पॅटर्न्स आहे ज्याचा आपल्याला फायदा होतो आपल्या लाईफमध्ये, ते आपल्याला आजमावता येणं, ह्या ज्या ओपन ओपन कॉर्नर जो आहे तो आपल्याला एक्सपांड करायचा आहे. मी इथे फक्त एक ऍड ऑन करू इच्छिते की ओपननेस जो आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की मान्य करणं की मी चुकू शकतो, मी चुकू शकते. दुसरी गोष्ट हे मान्य करणं की माझा वय, माझा अनुभव हा जास्त आहे, मग समोरच्या व्यक्तीने मला शहाणपण नको शिकवायला, हा आपण स्वतःला एक अडचण बांधून घेतलेला असतो. फॉर एक्झाम्पल, मी जर असं म्हणाले की हो मी सायकोलॉजीचा थोडा अभ्यास केलाय आणि फिजिओलॉजी पण मला जास्त कळते, पण विशाल माझ्यापेक्षा, माझा भाऊ आहे आणि माझा लहान भाऊ जरी असला पण तो माझ्यापेक्षा आयक्यू वाईज सायकोमेट्रिक असेसमेंटमध्ये खूप हायएस्ट आहे. सो इफ आय एम नॉट ओपन टू हिम, ही इज नॉट एबल टू हेल्प मी. सो सीकिंग फीडबॅक इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्सपर्ट्स अँड ऍट दॅट टाइम यू सरेंडर, इरेस्पेक्टिव्ह ऑफ एज, इरेस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, इरेस्पेक्टिव्ह ऑफ अदर डिफरन्सेस. आणि हा ओपननेस कुठे फायदा करतो, आपल्या पर्सनॅलिटीचे तीन पार्ट्स असतात, आयदर वी एक्सप्रेस कम्प्लिटली और समटाइम्स वी सप्रेस अवर थॉट्स, अवर बिहेवियर इज सप्रेसिव्ह अँड इवन अवर इमोशन्स आर सप्रेसिव्ह. पण कधी कधी आपण एवढे कन्फ्यूज असतो, आपले बिहेवियर आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, व्हॉट हॅपन्स, देर इज अ डिप्रेशन. हॅलो, आय गेस द ब्रेक डाऊन इज स्टार्टेड, इज एनीबडी कोऑर्डिनेटिंग इट फॉर अस? व्हिच ब्रेक आउट रूम? जस्ट अ मिनिट. ब्रेक आउट रूम 1. जस्ट अ मिनिट, आय कॅन असाइन यू टू दॅट रूम बिकॉज आय कॅन सी देयर. सॉरी, गो अहेड. सो एक्सप्रेशन्स, सप्रेशन्स आणि रिप्रेशन या सगळ्यांचं आपण डे टू डे लाईफमध्ये जर ऍप्लिकेशन समजावून घेतलं, तर माझ्याकडे इन्सॉम्नियाचे जे पेशंट्स आलेले होते ज्यांना रात्री झोप येत नाहीये, दे आर मोस्ट ऑफ द टाइम्स बिकॉज ऑफ सप्रेशन्स. आणि सगळ्यात महत्वाचं रिप्रेशनचा साईड इफेक्ट जो होता तो म्हणजे अल्झायमर्स प्रॉब्लेम. म्हणजे काही गोष्टी आपण इतक्या रिप्रेस करून टाकलेल्या असतात आणि स्वतःलाही बोलत नाही आणि आपल्या ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो त्यांच्याशी पण शेअर नाही करू शकत, अशा वेळेस त्या गोष्टी आपल्या सलकाय आणि गायऱ्यामध्ये एवढ्या डेप्थमध्ये निघून जातात की दे आर रिप्रेस्ड अँड वी ट्राय टू फॉरगेट देम फोर्सफुली अँड दॅट लीड्स टू सम न्यूरोकेमिकल सिक्रेशन्स विच मे एनहान्स द पॉसिबिलिटी ऑफ अल्झायमर्स डिसीज. सो आपलं बिहेवियर, आपले इमोशन्स, आपली थॉट प्रोसेस ही आपल्या स्वतःशी पण संलग्न आहे. सो हेल्थ ऑफ अ पर्सनॅलिटी as well as family health, as well as the ease and productivity at our professional level. So these departments, this compartment are interlinked. They are not watertight compartments. We can't differentiate our family life from our professional life. म्हणजे घरी जर छोटीशी खटखट झाली किंवा रुसवे फुगे झाले तर तो मूड जवळपास 3 तासांसाठी आपला कंटिन्यू होऊ शकतो, कारण आपल्या शरीरामध्ये ॲड्रेनलिन जर सिक्रेट झालेलं आहे, इट विल टेक इट्स ओन टाइम टू गेट एक्सक्रिटेड फ्रॉम अवर बॉडी. सो हा जो ऍस्पेक्ट आहे ओपननेसचा, तिथे आपल्याला तो एक्सपांड करायला या स्ट्रॅटेजीजचा उपयोग होऊ शकतो. डेफिनेटली. सो सायकोमेट्रिक टेस्ट काय आहे? आपण आज एक जवळपास एक 4 वीक्स झालेत, बरेच लोकांनी असेसमेंट केली आणि त्यांना
रिपोर्ट्सही मिळाले आहेत. सायकोमेट्रिक्स नेमकं आहे काय आणि याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो आणि आपण जे असेसमेंट केलं त्याची त्या रिपोर्ट कसा वाचायचा त्याची अंडरस्टँडिंग कशी घ्यायची तर या संदर्भाने आपण बघणार आहोत. सो बेसिकली सायकोमेट्रिक्स हे सायन्स आहे मेंटल कॅपॅसिटीज आणि प्रोसेसेस मोजण्याचं. याचा अर्थ जसे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतात फिजिकल ॲट्रिब्यूट्स असतात जे आपण मेजर करू शकतो जे क्वांटिटेटिव्हली मेजर होऊ शकतात तसेच काही क्वालिटी रिलेटेड ॲस्पेक्ट्स आहे जे आपल्या मेंटल कॅपॅसिटीज आणि प्रोसेसेस असतात जे आपले बिहेवियरशी रिलेटेड आहे जे आपल्या पर्सनॅलिटीशी रिलेटेड आहे जे आपल्या कल्चर फिटनेसशी रिलेटेड आहे ते आपण कसे मोजू शकतो त्याची जी पद्धती आहे त्याला सायकोमेट्रिक्स म्हणतात. ही पद्धती मागच्या 100 अधिक वर्षापासून जगभरामध्ये यूज केली जाते आणि मागच्या 5 दशकांपासून यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती संशोधन होऊन असे विविध टूल्स उपलब्ध आहेत जे याच्यावरती प्रभावशाली आपल्याला आपले अंडरस्टँडिंग देऊ शकतात. कॉमनली ज्या गोष्टी आपण बघतो त्या म्हणजे IQ टेस्ट आहे EQ टेस्ट आहे किंवा पर्सनॅलिटी टेस्ट आहे या सगळ्या सायकोमेट्रिक टेस्ट या कॅटेगरीमध्ये येतात. सो आपण जी टेस्ट केली जी सर्वांनी पाहिली आणि सर्वांना त्याचे रिपोर्टही मिळाले त्या टेस्टचं नाव जर तुम्ही पाहाल तर आपण स्पेसिफिकली कस्टमायझेशन केलेलं MSCDCLच्या वेगवेगळ्या लेवल्ससाठी. सो MSCDCLचे जे सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स स्टाफ जे आहेत त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरावरती याचं क्लासिफिकेशन केलेलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रेट्स म्हणजे आपले गुणधर्म याचं मापन केलेलं. जर तुम्ही एक्झिक्युटिव्ह टेस्ट लेवल पाहाल तर त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स जे इव्हॅल्युएट केले गेले ते थोडेफार वेगळे असू शकतात इंजिनियर लेवलच्या टेस्टपासून आणि मग क्लरिकल लेवल आणि ऑफिसर लेवल ह्या ज्या वेगवेगळ्या असेसमेंट्स आहेत त्या आपण वेगळ्या लेवलवरती इव्हॅल्युएट केल्या. त्यामध्ये महत्वाचा ऍस्पेक्ट तुम्ही जर तुमचा रिपोर्ट तुमच्या समोर जर पाहिला तर त्यामध्ये दिसेन की इथे डेमोग्राफिक डिटेल्स आहेत ज्याला आपण जेंडर एज ऑक्युपेशन कंट्री आणि एज्युकेशन अशा 5 महत्वाच्या नॉर्म्समध्ये विभाजला गेलं आहे. हा जो डेमोग्राफिक डिटेल्स आहेत हे तुमचे बेंचमार्किंग स्टँडर्डसाठी वापरले जातात. याचा अर्थ काय तर साध्या भाषेत बोलायचं झालं तर वी डोंट कम्पेअर ॲपल्स विथ ऑरेंजेस वी कम्पेअर ॲपल्स विथ ॲपल्स. म्हणजे काय तर तुमच्या एज तुमचं जेंडर तुमचं ऑक्युपेशन म्हणजे एरिया ऑफ ऑक्युपेशन एज्युकेशन म्हणजे लेवल ऑफ एज्युकेशन आणि कंट्री या 5 घटकांच्या आधारावरती तुमचं बेंचमार्किंग केलं जातं तुमच्या रॉ स्कोरचं आणि तो जो रॉ स्कोर आहे तो एक स्टॅटिस्टिकल प्रोसेसमधनं जातो. त्या प्रोसेसमध्ये आपण त्या रॉ स्कोरला स्टँडर्ड स्कोरमध्ये कन्वर्ट करतो आणि तो तुम्हाला 10-point स्केलवरती तुमच्या रिपोर्टवर जो दिसतोय तो प्रोसेस्ड स्केल्ड स्कोर आहे. तो 0 बीन द लो आणि 10 बीन द हाय या स्केलवरती त्याचं मापन झालेलं आहे. सो महत्वाचा घटक आहे जो मी आता सांगितला तो म्हणजे डेमोग्राफिक डिटेल्स हा नॉर्म डेटा असं म्हणून इथे त्याचा उपयोग होतो. दुसरा ऍस्पेक्ट जो आहे तो रिस्पॉन्स स्टाईल. तुमच्या टेस्ट डिटेलमध्ये तुम्हाला रिस्पॉन्स स्टाईल हा ऍस्पेक्ट दिसेल. रिस्पॉन्स स्टाईल म्हणजे तुम्ही तुमचे रिस्पॉन्सेस जे आन्सर्स दिलेत सिस्टीम आयडेंटिफाय करतं की तुम्ही ते जेन्युइनली प्लेस केलेत की मे बी तुम्ही घाईघाईमध्ये टेस्ट दिली असेल खूपच घाईमध्ये आणि एक इनकन्सिस्टंट पॅटर्न निर्माण झाला आहे किंवा एक्स्ट्रीम रिस्पॉन्डिंग केलेलं आहे किंवा सोशली डिझायरेबल रिस्पॉन्डिंग केलेलं आहे त्या संदर्भाने रिस्पॉन्स स्टाईल करतो. जर तुमची रिस्पॉन्स स्टाईल जेन्युइन असेल तर तुम्ही रिस्पॉन्सेस मॅक्सिमम क्वेश्चन्सचे प्रामाणिकपणे जर दिले तर त्याची रिस्पॉन्स स्टाईल जेन्युइन येईल आणि तुम्हाला त्याचा फायदा म्हणजे तुमचे स्कोर्स डिपेंडेबल आहेत असे समजून येईल. पुढचे जे बघाल तर काही रिपोर्ट कसा वाचायचा या संदर्भाने गोष्टी आहे आणि तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीच्या आणि स्किलमध्ये जे आपण ज्या ट्रेट्सचं मापन केलं त्या ट्रेट्सची नावं तुम्हाला पुढच्या 3 पानावरती दिसतील. तिथे लीडरशिप स्टाईल इमोशनल स्टेबिलिटी विजनरी पर्स्पेक्टिव्ह इंटरपर्सनल इंटेलिजन्स इंटिग्रिटी आणि चेंज एजंट असे पर्सनॅलिटीचे काही फॅक्टर्स आपण मापन केलं. त्याचबरोबर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ड्राईव्ह रिझल्ट्स प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि डिसिजन मेकिंग असे एक्झिक्युटिव्ह लेवलच्या टेस्टमध्ये हे पॅरामीटर्स आपण इव्हॅल्युएट केले.
तसंच तुम्ही जर इंजिनियर लेवलच्या टेस्टमध्ये पाहाल तर इंजिनियर लेवलच्या टेस्टमध्ये आपण हे पॅरामीटर्स इव्हॅल्युएट केलेत, स्ट्रॅटेजिक थिंकिंग, ड्राईव्ह रिझल्ट्स, प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन, इमोशनल स्टेबिलिटी, मेंटल फोकस, अनालिटिकल अबिलिटी, इंटरपर्सनल रिलेशन्स, अटेन्शन टू डिटेल, लिडरशिप आणि क्वालिटी फोकस. तर हे जर तुम्ही पाहाल तर यामध्ये थोडाफार फरक आहे जो ट्रेडच्या संदर्भाने, पण त्याची पद्धत जी वाचण्याची आहे ती दोघांची सेम असते, सेम राहते. सो आपण परत इकडे येऊयात एक्झिक्युटिव्ह टेस्टवरती. त्याच्या खाली बघाल तर तुम्ही स्टँडर्ड रिपोर्ट कसा वाचायचा आणि त्याचा नॉन रेफरन्स ग्रुप असं टेबलमध्ये दिलेला आहे की हा जो आपण वरती डेमोग्राफिक डिटेल पाहिलं तो इथे दिसत आहे. त्याच अनुषंगाने खाली तुम्हाला नॉर्म ग्राफ आहे आणि काही टर्मिनॉलॉजीज एक्सप्लेन केल्यात ज्या रिपोर्टमध्ये वापरल्या गेल्या, ज्या मराठीमध्ये तुम्हाला पाठवल्या गेलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला मराठीमध्ये त्याचं अंडरस्टँडिंग सुद्धा येईल. जर तुम्ही जनरल स्ट्रक्चर पाहिला रिपोर्टचं तर तुम्हाला असं जनरल स्ट्रक्चर दिसेल. डाव्या हाताला कोपऱ्यावरती त्या ट्रेडचं नाव असं दिलेलं असणार आहे आणि उजव्या हाताला त्याचा स्कोर असणार आहे 10-point स्केलवरती. त्याच्या खाली एका चौकोनामध्ये त्या पर्टिक्युलर कॉम्पिटन्सीज किंवा ट्रेडचं डेफिनेशन किंवा डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्याखाली त्या ट्रेडचं रिझल्ट चार्ट आहे. त्या रिझल्ट चार्टमध्ये ट्रेडचं नाव, त्याचा रॉ स्कोर, त्याचा झेड स्कोर आणि त्याचा स्ट्रेंथ स्कोर असं आपण तीन घटक, तीन स्कोर्स इथे पाहतो. रॉ स्कोर जसं मी आधी सांगितलं हा तुमचा अनस्केल्ड किंवा अनप्रोसेस्ड स्कोर असतो जो इथे तुम्हाला रॉ स्कोर म्हणून दिसतो. त्याचं प्रोसेसिंग होतं, त्या प्रोसेसिंगमध्ये आपण त्या ग्रुपचा मीन किंवा त्या पर्टिक्युलर कोहोर्टचा मीन, त्या ग्रुपचं स्टँडर्ड डेव्हिएशन असं डिराईव्ह करतो. ते डिराईव्ह केल्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर स्कोरचा झेड स्कोर हा बघतो. झेड स्कोर हा एक सुद्धा स्टॅटिस्टिक्समध्ये स्टँडर्ड स्कोर म्हणून वापरला जातो. याची रेंज असते -2.5 to +2.5 या रेंजमध्ये. जो 1 to 10 स्केलमध्ये जर त्याचं कन्वर्जन केलं तर आपल्याला स्ट्रेंथ स्कोर हा निर्माण होतो. स्ट्रेंथ स्कोर म्हणजे स्टँडर्ड 10 स्कोर. सो झेड स्कोर हा -1.5 to +2.5 असू शकतो. स्ट्रेंथ स्कोर मात्र 1 to 10 किंवा 0 to 10 एवढीच त्याची रेंज असते. याचा अर्थ काय, स्ट्रेंथ स्कोर समजायला जास्त सोपा आहे म्हणून आपण त्या स्ट्रेंथ स्कोरमध्ये सगळे स्कोर्स कन्वर्ट करतो. मग तुम्हाला इथे दिसेल त्या स्कोरचं इम्प्रेशन इथे दिलेलं आहे खाली, की इम्प्रेशन आता ही एक स्टाईल आहे लीडरशिपमध्ये. सो तुम्हाला तिन्ही स्टाईलचे स्कोर्स इथे ग्राफिकली दिसतात आणि जी इम्प्रेशन म्हणजे जी डॉमिनंट तुमची स्टाईल आहे त्याचं इथे डिस्क्रिप्शन तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ या व्यक्तीची स्टाईल डेमोक्रेटिक लीडरशिप स्टाईल आहे ती तुम्हाला दिसेल आणि त्याची लेवलही इथे दिसेल तुम्हाला. 0 to 2 इज व्हेरी पुअर, 2 to 4 इज पुअर, 4 to 6 इज ऍव्हरेज, 6 to 8 इज गुड आणि 8 to 10 इज एक्सलंट. कॅन आय रिक्वेस्ट यू की असं बरेचदा प्रश्न असा येतो की लीडरशिपचे स्कोर छान आहे माझा, पण माझ्या या तीन स्टाईलपैकी कोणती स्टाईल चांगली आहे आणि मग माझी ती आहे किंवा नाही. बरं, सो बेसिकली या तिन्ही स्टाईल्स वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या क्षमतेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण आजमावत असतो आणि हे आपल्याकडे असतं. याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे की एक डॉमिनंट स्टाईल आपली नेहमी असते. तर आपण असं म्हणूयात की चांगलं आणि वाईटपेक्षा प्रेफरेबल स्टाईल कोणती आहे ही जास्त महत्वाची आहे. प्रेफरेबल म्हणजे करंट सिच्युएशनला किंवा गिव्हन सिच्युएशनला कोणती स्टाईल जास्त प्रेफरेबल आहे किंवा कोणत्या स्टाईलने आपण ऑपरेट होऊ शकतो याची अंडरस्टँडिंग आपल्याला असणं गरजेचं आहे. बहुतांश वेळेला असं आहे की डेमोक्रेटिक लीडरशिप स्टाईल ही जास्त प्रेफरेबल स्टाईल आहे, पण ऑथॉरिटेटिव्ह स्टाईल सुद्धा आपल्याला बऱ्याचदा वापरावी लागते. ऑथॉरिटेरियन स्टाईल ही डेलिगेशनसाठी, कंट्रोल असण्यासाठी किंवा आपल्याला असर्टिव्ह राहण्यासाठी खूप महत्वाची आहे. सो बऱ्याच लोकांमध्ये ऑथॉरिटेरियन स्टाईल जास्त चांगली असू शकते, बऱ्याच लोकांमध्ये डेमोक्रेटिक असू शकते. लेझेफेअर स्टाईल म्हणजे जो लीडर आहे त्याच्या अनुषंगाने तो सगळे जे निर्णय आहे त्याच्या गोष्टी आहे तो समोरच्याकडे डेलिगेट करतो आणि त्या फॉलोअर्सला तो निर्णय घेऊन स्वतःच गोष्टी करायला, त्यांनाच गोष्टी करायला पुरेशी फ्रीडम आणि त्या अनुषंगाने त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी देतो. लीडर मात्र, डेमोक्रेटिक लीडर मात्र पार्टिसिपेटिव्ह असतो, स्वतःही त्याच्यामध्ये इनपुट देतो आणि दुसऱ्यांकडनंही इनपुट्स घेतो. वेरज ऑथॉरिटेरियन लीडर जो आहे तो स्वतः बऱ्यापैकी डिरेक्शनल लीडरशिप करतो
तो स्वतःकडे काही बऱ्याच गोष्टी निर्णयात्मक ठेवून फॉलोअर्सला जे आहे त्या डेलिगेशनकडे आणि कम्प्लिशन ही इज अ टास्क मास्टर त्या संदर्भाने तो प्रयत्न करत असतो. सो ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्या खाली जर पाहाल तुम्ही इंटरप्रिटेशन अनालिसिस त्याचं दिलेलं आहे. याचा अर्थ काय की त्या पर्टिक्युलर स्कोरचं त्या लेवलची अंडरस्टँडिंग काय आहे. त्याखाली सेल्फ हेल्प गाईड आहे, तुम्ही स्वतःला कशी मदत करू शकता त्या अनुषंगाने एखादी क्वालिटी वाढवण्या किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि मग मेंटर्स गाईड आहे, जे तुमचे फ्रेंड्स किंवा मेंटर्स आहेत किंवा जे तुम्हाला मदत करू शकतात किंवा ज्यांच्याकडनं तुम्ही बऱ्याचदा हेल्प सीक करतात ते लोक तुम्हाला हा रिपोर्ट वाचून योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासाठीही गाईड दिलेला आहे. तुम्ही जर इमोशनल स्टेबिलिटी सारखा जर ट्रेड बघितला तर त्यामध्ये तुम्हाला इथे इम्प्रेशनच्या जागी, कारण की ही प्रेफर्ड स्टाईलपेक्षा लेवलचं इम्प्रेशन इथे दिलं जातं. वेदर इट इज रेकमेंडेड ऑर नॉट रेकमेंडेड ऑर फेअरली रेकमेंडेड ऑर हायली रेकमेंडेड टू हॅव दिस ट्रेट, म्हणजे काय की इमोशनल स्टेबिलिटी ह्या व्यक्तीची 6.5 आहे, याचा अर्थ ही असणं रेकमेंडेड आहे. एवढ्या लेवलची ह्या कॅपॅसिटीची इमोशनल स्टेबिलिटी एखाद्या व्यक्तीकडे असणं हे रेकमेंडेड आहे. हेच जर काही लोकांचं फेअरली रेकमेंडेड किंवा नॉट रेकमेंडेड असं जर आलं तर त्यांना इम्प्रुव्हमेंटचा स्कोप इथे राहू शकतो किंवा येऊ शकतो. सो तुम्ही सुद्धा तुमच्या स्कोरकडे लक्ष द्याल. ऍक्च्युअली आय विल रिक्वेस्ट एव्हरीवन टू फोकस ऑन दिस इमोशनल स्टॅबिलिटी पार्ट, कारण हा सेल्फ अवेअरनेसचा खूप महत्वाचा भाग आहे. माइंड आणि बॉडी ह्या दोन गोष्टी इंटररिलेटेड आहेत हे आपल्याला ऐकून माहिती असतं आणि बऱ्याच वेळेस आपण अनुभवलेलं असतं. साधं उदाहरण द्यायचं तर खूप राग आला आहे आणि आपल्यामध्ये ताकद नसली तरी आपण एक मोठा टेबल सरकवू शकतो. सो ऍक्च्युअली अँगर हॅज स्टार्टेड फ्रॉम युअर माइंड, इट हॅज पोअर्ड सम ऑफ द केमिकल्स इन युअर बॉडी, त्यामुळे तुमचे पेरिफेरल मसल्स, तुमचं स्केलेटन ह्या सगळ्यामध्ये एक एनर्जी जी ट्रान्समिट झाली त्यानुसार तुम्ही तुमची ऍक्शन करू शकता. सो इमोशन्स आर द सोर्स ऑफ पॉवर. सो ड्युरिंग स्ट्रेस ऑर ड्युरिंग प्रेशर जर आपण स्वतःला स्टेबल करू शकलो तर इट रिअली हेल्प्स अस टू बी ऍट ईज फॉर अ कॉन्स्टंट फेज. सो त्याच अनुषंगाने इमोशनल स्टेबिलिटीचा इथे बऱ्यापैकी गाईड आहे. पुढचा जो ट्रेट आपण यामध्ये इव्हॅल्युएट करतो तो म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ही कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी आहे ज्यामध्ये आपण एक्सप्रेशन, इन्फॉर्मेशन शेअरिंग आणि आपल्याला जो जिस्ट आहे इन्फॉर्मेशनचा तो आपण कसा डिलिव्हर करतो या संदर्भाने त्याची लेवल आपल्याला इथे लक्षात येऊ शकते. तो तुमची लेवल तर तुमची लक्षात आली तर त्यामध्ये आपण इम्प्रुव्हमेंटचा स्कोप आहे का, असेल तर ते कसं करण्यासाठी काय करू शकतो तो ऍस्पेक्ट इथे सेल्फ हेल्प गाईडमध्ये मेन्शन केलेला आहे. सिमिलरली ड्राईव्ह रिझल्ट्समध्ये जर हा लीडरशिप लेवलचा ट्रेट आहे जो आपण आपल्या टीमकडनं, आपल्या सबॉर्डिनेट्सकडनं, आपल्या कलिग्सकडनं, आपल्या पूर्ण ऑर्गनायझेशनकडनं रिझल्ट कसे ड्राईव्ह करू शकतो, अचीव्हमेंट जे आहे किंवा टार्गेट्स आपल्याला ऑन टाईम कशा अचीव्ह होऊ शकतात या संदर्भाने हा ऍस्पेक्ट आपण स्वतःकडे पर्सिस्टंट एफर्ट्स म्हणून एक बघू शकतो जो इथे तुम्हाला दिसेल तुमच्या रिपोर्टमध्ये. प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशनच्या संदर्भाने तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये म्हणजे तुमच्या मेंदूचा हा जो भाग आहे जो तुम्हाला कपाळ जे दिसतं, कपाळाच्या मागचा भाग स्पेशली, तिथे एक हाय ऑर्डर फंक्शन आहे ज्याला आपण प्लॅनिंग असं म्हणतो. तर आपल्या मेंदूमध्ये जे काही फंक्शन्स चालतात सटल लेवलवरती त्यामध्ये हा जो भाग आहे, हा मेंदूचा जो कपाळाच्या मागचा भाग आहे तो आपल्याला ह्या पर्टिक्युलर सायकोलॉजिकल कॉम्पिटिशनसाठी खूप उपयोगाचा ठरू शकतो. आणि तुम्हाला ऐकायला आणि म्हणजे प्रॅक्टिस करायला चांगलं वाटेल की या पर्टिक्युलर भागाचा जो महत्वाचा घटक जो याला वृद्धांगत करू शकतो तो म्हणजे आहे तुमचं ब्रीदिंग, तुमचं ऑक्सिजन सप्लाय. सो आपल्या मेंदूला पुरेसा असा ऑक्सिजन सप्लाय किंवा पुरेसा असा यु नो पॅटर्न ब्रीदिंग, आपण ज्याला कंट्रोल ब्रीदिंग एक्सरसाइजेस ज्याला आपल्याकडे प्राणायामसुद्धा म्हटलं गेलेलं आहे, सो असं जर आपण करत राहिलो सातत्याने तर आपल्या मेंदूचा हा भाग स्ट्रॉंग होऊ शकतो आणि आपल्याला आपल्या प्लॅनिंग आणि ऑर्गनायझेशनसाठी जास्त फोकस्ड अप्रोचनी त्याच्यामध्ये बदल करू शकतो आपण. सो तुम्ही तुमची ती लेवल बघू शकताय कशी आहे. तिसरी नंतरचा घटक जो आहे तो स्ट्रॅटेजिक थिंकिंग. स्ट्रॅटेजिक थिंकिंग हा जो आहे तो स्ट्रॅटेजीज बिल्ड करण्यासाठी डिझायर्ड गोल जो आहे, तुम्हाला जो आउटपुट एक्सपेक्टेड आहे त्या संदर्भाने तुम्ही काय स्ट्रॅटेजीज प्लॅन करताय या संदर्भाने तो इव्हॅल्युएट केला जातो. ही जास्त परफॉर्मन्स रिलेटेड आहे
आणि तुमच्या कामावरती याचा किती परिणाम होईल. बऱ्याचदा असं होईल या गोष्टीने तुमच्या वेळेची बचत होऊ शकते, या गोष्टीने तुमच्या एफर्ट्सची जी आहे ती रिडिरेक्शन होऊ शकते आणि तुम्हाला बराच वेळ स्वतःकडे डेव्हलपमेंटसाठी हा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता स्वतःच्या. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक थिंकिंग जास्त महत्त्वाची इथे ठरते. डिसिजन मेकिंग हा फॅक्टर आहे जो बऱ्याचदा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा ऑर्गनायझेशनल लेवललाही सुद्धा क्रिटिकल साबित क्रिटिकल ठरतो, कारण की आपल्याला रोजच्या घटकेला बरेच असे महत्त्वाचे डिसिजन्स घ्यावे लागतात ज्याचा परिणाम ऑर्गनायझेशन्सवरही होतोय, आपल्या स्वतःवरती होतोय, आपल्या आपल्या सवयींवरती होतोय, आपल्या कुटुंबावरती होतो, आपल्या लाईफवरती होतो. मग कोणते डिसिजन्स आपण कसे घेतो आणि डिसिजन मेकिंगची कॅपॅबिलिटी वे करून म्हणजे प्रोज अँड कॉन्स त्याचे बेनिफिट्स आणि आपण जे लॉसेस आहे ते सगळे इव्हॅल्युएट करून आपण एक कॉन्स्ट्रक्टिव्ह डिसिजनला कसं पोहोचू शकतो या संदर्भाने त्याचा फॅक्टर इथे तुम्ही मेजर करता. पर्टिक्युलरली डिसिजन मेकिंग एबिलिटी जेव्हा हाय असते त्यावेळेस युजली आपल्याकडून इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंग होत नाही, कारण भावनेच्या भरात किंवा सिच्युएशननुसार स्ट्रेसच्या इम्पॅक्टखाली जेव्हा डिसिजन घेतल्या जातात तेव्हा त्याची प्रॉबेबिलिटी हाय असते चुकण्याची किंवा त्याच्यापासून काही नुकसान होण्याची. सो इफ यू कॅन कंट्रोल युअर पीएफसी द डिसिजन मेकिंग अबिलिटी कॅन बी एनहान्स्ड व्हेरी नाईसली ऍट एनी एज ऍट एनी स्टेज. ऍब्सोल्युटली. तसंच नंतरचा जो ट्रेट आहे तो म्हणजे व्हिजनरी पर्स्पेक्टिव्ह. व्हिजनरी पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्ही बघाल की तुम्ही तुमचं जे दृष्टिकोन आहे किती दूरवरती आणि किती पॉझिटिव्हली तुम्ही फोकस करू शकता फ्युचरसाठी, आणि हा ऍस्पेक्ट आहे तुमच्या लिडरशिप क्वालिटीला जास्त प्रभावशाली तुमच्या सबॉर्डिनेट्सकडे किंवा तुमच्या कलिग्सवरती त्याचा परिणाम होऊ शकतो व्हिजनरी पर्स्पेक्टिव्हचा. तो डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला स्वतःवरती परत एकदा मी सांगेन हा सगळा उपक्रम जो आहे तो अंतर्बाह्य बदल करण्याचा आहे. तर अंतर्बाह्य बदल जो होत असतो विदिन आउटवर्ड्स चेंज जो आहे तो जास्त दीर्घकाळ आणि जास्त परिणामकारक असतो, जास्त दीर्घकाळ टिकणारा असतो, ड्युरेबल असतो. जर तो बदल बाहेरून आत जर ढकलला गेला तर त्याची जी टिकण्याची जी क्षमता आहे ती कमी वेळ असते आणि टेम्पररी बदल तो निर्माण होतो, पण जर ड्युरेबल किंवा दीर्घकाळ असा बदल करायचा असेल तो आतून बाहेर प्रदर्शित व्हायला पाहिजे, एक्सप्रेस व्हायला पाहिजे. सिमिलरली इंटरपर्सनल रिलेशन्स म्हणजे आपण परस्पर जे आपले रिलेशन्स आहेत ते कसे मेंटेन करतो किंवा ते आपण कसे एकमेकाशी संबंध जे आहेत ते डील करतो किंवा ठेवतो या संदर्भाचा हा ट्रेट आहे. हा एक महत्त्वाचा घटक आहे जो इमोशनल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये आपण बघाल तर मोठ्या प्रमाणावरती त्याचा ॲस्पेक्ट सेल्फ अवेअरनेसच्या पुढे जो आहे तो मॅनेजिंग रिलेशन्सवरती येतो. आणि जर तुम्ही तुमचे इमोशनल इंटेलिजन्सच्या लेवल्स जर चांगल्या असतील तर तुमचं इंटरपर्सनल रिलेशन जे आहेत ते बऱ्याच अंशात्मक चांगलं असतं आणि तुम्हाला लोकांशी डील करण्यामध्ये चांगल्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप करतात. पण जर तेच जर आपल्यामध्ये कमी असेल तर आपण काय करायला पाहिजे याच्याबद्दलचं अनालिसिस आणि सेल्फ हेल्प तुम्हाला इथे गाईड म्हणून दिलेला आहे. सिमिलरली इंटिग्रिटी म्हणजे तुमच्या थॉटशी रिलेटेड, तुमच्या व्हॅल्यूशी रिलेटेड, तुमच्या डेव्हलपमेंटशी रिलेटेड काही ऍस्पेक्ट आहे. तुमचा कोहरंट म्हणजे तुमचा थॉट पॅटर्न हा कम्प्लिटली सिंक्रोनाइज्ड आहे का, की बऱ्याच असं होतं की आपल्या डिसिजनमध्ये आपल्या लाईफमध्ये चढ उतार होत असतील त्याचा परिणाम आपल्याला इंटिग्रिटीवरती होऊ शकतो. सो तो ऍस्पेक्ट तुम्ही इथे इव्हॅल्युएट करू शकता. चेंज एजंट एक लीडर म्हणून आपल्याकडनं बदल आपल्यामध्ये जरी होत असला आणि होत आपण करत असलो तरी आपण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो, त्यांना काय देऊ शकतो आणि परिणामकारक बदल त्यांच्यामध्ये घडून आणू शकतो का, याचा जो एक लिडरशिपची क्वालिटी आहे चेंज एजंट म्हणून तो ऑर्गनायझेशन लेवलला पण आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चेंज घडून आणण्याच्या संदर्भाने हा जो घटक आहे तो आपण इव्हॅल्युएट करतो इथे. अशा प्रकारे हे सगळे आपण घटक जर इव्हॅल्युएट केले तर तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या क्षमता यामध्ये इव्हॅल्युएट केलेल्या. आता हा रिपोर्ट तुमच्या समोर आहे आणि या रिपोर्टमध्ये तुम्हाला सेल्फ हेल्प गाईड पण तुम्हाला दिलेला आहे, त्या अनुषंगाने मेंटर्स गाईड आहे आणि इम्प्रुव्हमेंटचे स्ट्रॅटेजीज पण आहे. पण आपण जर पाहिलं तर महत्वाचा ऍस्पेक्ट कंटिन्यू केला जर आपल्या
रिपोर्ट नंतर आपण काय करायचं आहे, आपल्याला आपला जो बॅलन्स एस्टॅब्लिश करायचा आपल्या प्रोफेशनल, आपल्या फिजिकल, पर्सनल, मेंटल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल सेल्फ केअरमध्ये, तर काही बिहेव्हिअरल चेंजेस आपल्याला, काही हॅबिटशी रिलेटेड चेंजेस आपल्याला घडवून आणणं गरजेचं आहे. आणि ते गरजेचं का आहे, तर आपले हॅबिट्स आपलं बिहेवियर निर्माण करतात. आपलं बिहेवियर हे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये आपण कसं रिॲक्ट करतो, कसं मे बी आपण इंटरॅक्ट करतो किंवा आपण आपल्या आयुष्याकडे कसं बघतो, या सगळ्यांचा परिणाम त्यावरती होत असतो. सो पर्यायाने आपण वर्क लाईफ बॅलन्स असेल किंवा आपल्या हेल्थशी रिलेटेड काही चॅलेंजेस असतील, ते सुद्धा या दृष्टिकोनातून आपण रेक्टिफाय करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फिजिकल सेल्फ केअर. आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपण आपल्या शरीराकडे पुरेसं लक्ष देतोय का. तुम्ही एक महत्वाचा जर ॲस्पेक्ट इथे पाहिला तर एक छोटीशी एक आम्ही नेहमी सांगत असतो की स्वतःबरोबर एक 20 मिनिटं दररोज स्पेंड केले पाहिजे. आता ते 20 मिनिटं स्वतःबरोबर स्पेंड करत असताना स्वतःशी एक संवाद साधला पाहिजे. बरेच लोक म्हणतील अरे आपण आपल्याशी कसं बोलायचं, पण आपण आपल्याशी संवाद साधला पाहिजे. याला आपण म्हणूयात की माझं हितगुज माझ्याशी, म्हणजे आपण स्वतःशी आपण हितगुज जर केलं तर आपल्याला काय अंतर्मनातनं आवाज येतात, आपल्या अंतर्मनातनं काय आपल्याला संदेश येतात हे आपल्याला बिनचूक किंवा अचूक असे ओळखता येतील. आणि फिजिकल सेल्फ केअर मध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे इनकेस आपल्याला कुठले काही सिम्पटम्स आहेत, काही चॅलेंजेस आहेत, काही प्रॉब्लेम्स होत आहेत, शक्यतोवर आपण दर दिवस 20 मिनिट जर आपल्या ह्या रूट कॉज ला शोधण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कंटिन्युअसली एक पर्सन येत होते, त्यांना फक्त हेडेक होता. मग काही जणांनी त्यांना मायग्रेन सांगितलं, मग तो झोप कमी असेल, नाही तुम्हाला ऍसिडिटी असेल किंवा नाही असेल हिस्टेरिकल पण असेल. आणि थर्ड पर्सनने आपल्याला सांगण्यापेक्षा आपला हेडेक हा कशामुळे येतो आहे हे आपल्याला जर शोधता आलं आणि हे आपण ठरवलं सगळ्यात पहिल्यांदा की मीच माझं शोधणार आहे. ऍक्च्युली आपण स्वतःला ट्रीट करतो. समजा हेडेकसाठी मी एव्हरी डे त्याला काही अनाल्जेसिक देत राहिले तर काय होतंय, फक्त तो एक जो आहे तो सप्रेस होतोय, बट इट इज अगेन कमिंग. सो इन दॅट केस त्याने खूप क्यूटली सांगितलं की माझी गर्लफ्रेंड माझं डोकं उठवते. म्हटलं वाव. सो रूट कॉज ती आहे का तू आहेस उठवून घेणारा? कॉलेज गोईंग होता तो, पण ऍक्सेप्टन्स तर आला. सो ही इज एबल टू मॅनेज दॅट रूट कॉज आणि मग त्याला अनाल्जेसिक्स घेणं आणि त्या अनाल्जेसिकचे होणारे साईड इफेक्ट टाळणं हे शक्य झालं. सेकंड थिंग फिजिकल सेल्फ केअरमध्ये दुसरी एक पार्ट येतो की ज्यामध्ये आपल्या इमोशन्समुळे आपल्या शरीरात काय पॉझिटिव्ह न्यूरोकेमिकल सिक्रेट होतो आहेत हे माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल ग्रॅटिट्यूड हा जो पार्ट असेल तो पार्ट जर मी माझ्या ऍटलिस्ट 1 वीकमध्ये 1 आवरसाठी इन्कल्केट केला की मी दुसऱ्यांना काहीतरी मदत करतो आहे आणि त्यातून मला समाधान मिळतंय, तर त्या समाधानाचा पॉझिटिव्ह फीडबॅक माझ्या फिजिकल पार्टवरती येतो. माझ्या प्रत्येक सेल्स आर बाथ इन टू दॅट ब्युटिफुल सिरेटोनिन ऑर हॅपी हॉर्मोन्स. तर ह्या छोट्याशा गोष्टी जरी वाटत असल्या तरी त्या आपल्याला लॉंग टर्म बेनिफिट्स देत असतात. त्यामुळे फिजिकल सेल्फ केअरमध्ये स्वतःबरोबर बोलणं, स्वतःशी ऑनेस्ट असणं, ट्रान्सपरंट असणं आणि दुसरी गोष्ट शक्य असेल तर दुसऱ्यांना थोडी तरी मदत करणं, फिजिकल चॅलेंज्ड पर्सनना मदत करणं किंवा कुणाला काही नॉलेज नाही आहे, दे आर सीकिंग द नॉलेज, आपण ते देऊ शकणं. सो गिविंग हा पार्ट सुद्धा आपल्या सेल्फ केअरमध्ये डेफिनेटली इन्क्लूड करूया. कारण एक खूप क्रिटिकल गोष्ट मला शेअर करावीशी वाटतेय. बिईंग अ पीडियाट्रिशियन सगळ्यात महत्वाचं चॅलेंज एकदा आलं होतं की ऑफिस गोईंग होती, वर्क पर्सन क्वाईट यंग अँड एन्थ्युझियास्टिक आणि खूप डॅशिंग मुलगी होती ती, आणि तिचं बच्चू आत्ता फक्त 3 महिन्याचं होतं आणि तिला तिचं करिअर खूप महत्वाचं होतं, खूप मेहनत करून मिळवलंय मॅडम मी आणि मला जाणं आवश्यक आहे. सो तिला मी खूप सिम्पली सांगितलं की बच्चा तुला जायचंय, तुझं प्रोफेशनल लाईफमध्ये तुला तुझं इम्पॅक्ट करायचं आहे, पण व्हॉट अबाउट दॅट इन्फंट हू इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन यू, त्याचं फूड आणि वॉटर तुझ्यावरती डिपेंडंट आहे, ब्रेस्ट फिडिंगवरती, त्याची इम्युनिटी पण वाढणार आहे. तिने हे बोलूनही दाखवलं, पण मग माझं प्रोफेशनचं काय,
तर तिथे तो माझा आस्पेक्ट अडकतो ना तो खूप अवघड असतो. शेवटी मला ओढून ताणून सांगावं लागलं की इफ यू ब्रेस्ट फीड युअर चाइल्ड द चान्सेस ऑफ कार्सिनोमा ऑफ द ब्रेस्ट आर व्हेरी लेस. आता ह्याला मी माझा ऍक्सेप्टन्स म्हणू का मग माझ्या आजीच्या भाषेत काय दुर्दैव आहे आजकालच्या मुलींना हे सांगावं लागतंय. इट्स ओके. पण तुम्ही जेव्हा देता आहात त्यावेळेस प्रत्येक वेळेस माझं हे जे म्हणत राहिलो आपण तर आपल्याला त्या गोष्टी नाही मिळत ज्या देऊन मिळू शकतात. सो सेल्फ केअर ऑफ फिजिकल पार्ट किंवा पर्सनल पार्ट किंवा मेंटल पार्ट किंवा इमोशनल पार्ट आपण म्हणतोय तर हा एव्हरी डे ऑर ऍटलीस्ट वन्स इन अ वीक आपण जेव्हा गिव्हिंग फेजमध्ये येतो किंवा ग्रॅटिट्यूडच्या फेजमध्ये येतो त्यावेळेस देण्यामध्ये मिळणारं समाधान हे डेफिनेटली आपल्याला फिजिकल लेवलवरती इमोशनल लेवलवरती आपल्या स्पिरिच्युअल लेवलवरती खूप काही गोष्टी देऊन जातात आणि हा ऍक्सेप्टन्स असणं गरजेचं आहे. सो दिस इज माय रिक्वेस्ट ऍक्च्युअली. ऍब्सोल्युटली. त्याच अनुषंगाने तुम्ही पाहाल तर डेली हॅबिट्समध्ये आपण काही बदल करू शकलो किंवा काही इन्कलकेट करू शकलो किंवा आहे त्या काही पॉझिटिव्ह हॅबिट्स आपण त्याच्यामध्ये ग्रोथ करू शकलो तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हे जे बदल आहेत किंवा हा जो ऍस्पेक्ट आहे चेंजचा तो आपल्याला इम्प्लिमेंट करू शकतो. उदाहरणार्थ काही स्ट्रॅटेजीज आम्ही इथे मेन्शन केल्यात ज्या तुम्ही यूज करू शकताय ते म्हणजे गोल सेटिंग. आपण दैनंदिन जीवनामध्ये वीकली बेसिसवरती किंवा डेली बेसिसवरती किंवा आपल्या मंथली बेसिसवरती आपल्याला काय अचीव करायचं आहे किंवा लाईफमध्ये आपल्याला काय अचीव करायचं आहे. उदाहरणार्थ मला एक गोल आहे एक पर्पज आहे माझ्या लाईफचा जो आपल्याला डिसाईड करायचा आहे आणि तो जर मी डिसाईड केला तर त्या अनुषंगाने त्या दिशेने मी माझी वाटचाल सुरू ठेवू शकतो. ही एक वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे जी तुम्ही करू शकता आणि जेणेकरून तुम्हाला तो परिणाम दिसायला सुरुवात होईल. दुसरा जो डेली हॅबिट आहे लवकर उठणं राईज अर्ली खूप लोक तुमच्यातले डेफिनेटली करत असणार आहे पण आपल्या जो स्लीप हा जो ऍस्पेक्ट आहे स्लीप हा जो आपला डेली हॅबिट आहे हा इतका क्रिटिकल आणि इतका महत्वाचा आहे की आपलं 50% पेक्षा जास्त एनर्जी ही आपण झोपेतनं आपण डिराईव्ह करतो. प्लस स्लीप हा एकमेव अशी गोष्ट आहे ज्याचं डिप्रायव्हेशन ज्याची कमतरता काही काळापेक्षा जर जास्त झाली तर आपल्याला शारीरिक मानसिक दोन्ही त्रास सुरू होऊ शकतो. आणि झोपेचे दोन भाग आहेत आरईएम स्लीप आणि नॉन आरईएम स्लीप म्हणजे सुपरफिशियल आणि डीप्स. तर डीप स्लीप ही खूप महत्वाची आहे त्यावेळेस आपला बॉडी मेटाबॉलिझम रेट जो आहे तो खूप बेसल लेवलला आलेला असतो आणि दॅट इज अ कम्प्लीट रिज्युनोव्हेशन फॉर अवर बॉडी. सो विशाल तू काय म्हणतो मेडिटेशन आणि स्लीप नॉर्मली असतं काय की आपण आपली झोप म्हणजे आपली स्लीप जी आहे सो स्लीप इज आर अनकॉन्शियस मेडिटेशन वेल मेडिटेशन इज आर कॉन्शियस स्लीप. येस म्हणजे इंटरचेंजेबली आपण जर पाहिलं ध्यानात असणं म्हणजे मेडिटेशन करणं हे सुद्धा एक प्रकारे आपण कॉन्शियसली आपण झोपतो आहोत असा प्रकार आपण अनुभवू शकतो. तसंच झोप म्हणजे आपली एक अनकॉन्शियस मेडिटेशन असू शकतं. सो झोपेकडे दोन महत्वाचे घटक आहेत जसं मॅडमने सांगितलं की आरईएम स्लीप म्हणजे सुपरफिशियल स्लीप आणि डीप स्लीप. डीप स्लीपचं प्रमाण आपल्याला वाढलं पाहिजे त्यासाठी वेळेवर झोपणं आणि लवकर उठणं या दोन घटक जर आपण पाळले रात्री 10 ते 11 दरम्यान झोपणं आणि सकाळी 5 ते 6 दरम्यान उठणं म्हणजे 7 ते 8 तास आपली झोप पूर्ण होते हे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जास्त प्रभावशाली राहू शकता जास्त उत्स्फूर्तपणे काम करू शकता आणि जास्त फोकस्ड तुम्ही राहू शकता दिवसभरामध्ये आणि इमोशनल स्टेबिलिटी पण त्यामुळे डेफिनेटली स्ट्रॉंग होते. करेक्ट इमोशन्स तुम्हाला जास्त बॅलन्स ठेवता येतात. काही टेक्निक्स ज्या तुम्ही दैनंदिन याच्यामध्ये वापरू शकता जसं व्हिज्युअलायझेशन म्हणजे हा एक असा ऍस्पेक्ट आहे जिथे आपण आपल्याला जे ऍक्शन्स करायचे आहेत किंवा आपल्याला जे डिझायर्ड आउटपुट आहे डिझायर्ड गोल जो आहे त्याचं आपण व्हिज्युअलायझेशन करू शकतो. हे म्हणजे डे ड्रीमिंग नव्हे. दिस इज नॉट समथिंग लाईक वी ऑलवेज से की दिवा स्वप्न पाहण्यासारखं नाहीये. व्हिज्युअलायझेशन ही एक प्रभावशाली एक टेक्निक आहे जेणेकरून तुम्हाला जे डिझायर्ड आउटपुट आहे त्या संदर्भाने तुम्ही त्याचं व्हिज्युअलायझेशन करू शकता. हे कसं करायचं तर इमॅजिनेशन ही एक महत्वाची फॅकल्टी आहे त्याच्यासाठी वापरू शकता. इमॅजिन करून तुम्हाला जे डिझायर्ड ऍस्पेक्ट किंवा डिझायर्ड गोल अचीव्ह करायचं त्याचं व्हिज्युअलायझेशन तुम्ही डोळ्यासमोर करू शकता. यासाठी मेडिटेटिव्ह फेजमध्ये साधं बसणं किंवा तुम्ही शांतपणे स्वतःबरोबर 10 मिनिटं स्पेंड करून व्हिज्युअलायझेशन करणं हे सुद्धा पॉसिबल आहे.
पुढची एक टेक्निक म्हणजे ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं. हा एक खूप स्ट्रॉंग मेथड आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातली जी स्कॅरसिटी आहे ही सगळी निघून जाऊ शकते. स्कॅरसिटी म्हणजे कमतरता. तुम्ही जर असलेल्या गोष्टींसाठी जर तुम्ही ग्रेटफुल असाल, तुम्ही जर त्याचे धन्यवाद मानले, तो व्यक्ती असेल, परिस्थिती असेल किंवा तुम्हाला मिळणारे सुविधा किंवा तुम्हाला मिळणारे तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी जे काय असतील, तर तुम्हाला एक चांगला स्ट्रेंथ निर्माण होते ग्रेटफुलनेसची. एक रूल तुम्ही डेली आयुष्यामध्ये पाळू शकता ज्याला पॅरेटो रूल असं म्हणतात, की 20% नॉर्मली आपण जे एफर्ट्स घेतो त्याचे परिणाम 20% ऍक्शन्स आपल्या 80% परिणामकारक असतात. हा एक पॅरेटो रूल आहे. याचा अर्थ काय की 80% आपण जे ऍक्शन्स असतात कधी कधी त्याचा जो आउटपुट आहे तो 20% आहे, पण आपले 20% ऍक्शन जे आहेत त्याचा आउटपुट 80% आहे. सो आयडेंटिफाय करायला आपल्याला पाहिजे की हे 20% प्रभावशाली ऍक्शन्स कोणत्या आहेत आपल्या, त्या जर आपण दैनंदिन याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर आपण एक्सपर्ट झालो तर आपल्याला आउटपुटवरती सहजरित्या कंट्रोल ठेवता येऊ शकतो. लर्निंग हा एक महत्वाचा घटक आहे जो दैनंदिन याच्यावरती आपण चालू ठेवू शकतो. रोज नवीन गोष्टी शिकणं आणि नवीन गोष्टी आपल्या लाईफमध्ये आजमावणं हा एक लर्नेबिलिटीचा प्रॉस्पेक्ट आहे. ऍक्च्युअली इट कीप्स आवर सेल्स यंगर. करेक्ट करेक्ट करेक्ट. आपण दैनंदिन याच्यामध्ये जास्त स्वतःला यंग असं फील करू शकतो जर आपल्याकडे लर्नेबिलिटीचा ऍस्पेक्ट आपण ठेवला तर. स्ट्रॅटेजिक मल्टीटास्किंग, याचा अर्थ काय की दोन प्रकारे मल्टीटास्किंग आपण इथे बघतो. काही लोक पॅरल मल्टीटास्किंग करतात, म्हणजे एकाच वेळेस खूप साऱ्या टास्क इनिशिएट करतात आणि दॅट इज अ व्हेरी हजार्डस थिंग, दॅट इज व्हेरी चॅलेंजिंग थिंग. तुम्हाला एकाच वेळेस चार गोष्टी करणं त्यापेक्षा एका मागे एक, ज्याला सिरियल मल्टीटास्किंग आपण म्हणूया, एका मागे एक गोष्टी करणं यामध्ये फरक आहे. सिरियल मल्टीटास्किंगमध्ये एक गोष्ट सुरू करून संपवणं आणि मग नंतर दुसरी गोष्ट सुरू करणं ती संपवणं आणि मग तिसरी गोष्ट सुरू करणं ती संपवणं, याला म्हणतात सिरियल मल्टीटास्किंग. बऱ्याचदा आपल्याला या मल्टीटास्किंग, आपण बऱ्याचदा मल्टीटास्किंग करत असतो, तर एक काळजी आपण इथे घेतली पाहिजे. पॅरल मल्टीटास्किंग शक्यतो अवॉइड करायचं. एकाच वेळेस आपण जेवण करतोय आणि कम्प्युटरवरती टाईपही करतोय, अशा प्रकारे आपल्याला मल्टीटास्किंग अवॉइड करायचं. आपण जे पॅन्डेमिकमुळे ऑनलाईन सगळे कम्युनिकेशन मध्ये आहोत त्यामध्ये हा जो मल्टीटास्किंगचा केओज आहे तो खूप खरंच कॉमन होतोय आणि इट इज ऍक्च्युअली लिडिंग टू सम ऑफ द हॅझार्ड्स. फॉर एक्झाम्पल, आपण आता आपण एकमेकांशी बोलतोय, आपण संवाद साधतोय, खरं तर यातून आपण स्वतःसाठी काहीतरी नवीन लर्न करत आहोत. पण ते करत असताना जर सायमल्टेनियसली मी मोबाईलवरती चॅट करत आहे की मी आता कोणाला दिसत नाही कारण माझा व्हिडिओ ऑफ आहे, आणि मी दुसऱ्या कोणाला तर काहीतरी इन्स्ट्रक्शन देत आहे, इकडे पण ऐकावं असं वाटतंय, तिकडे इन्स्ट्रक्शन देणंही महत्वाचं आहे, आणि त्याच वेळेस आपण कोणाला तरी सांगतोय की अरे चहा घेऊन ये, मला चहा पण हवा आहे. सो यू आर ऍक्च्युअली मल्टीटास्किंग ॲट अ टाइम, आणि त्यामुळे तुमच्या सेल्सवरती स्ट्रेस येतो. साधी गोष्ट आहे की छोटी आणि मोठी स्क्रीन बघत असताना तुमच्या लेन्सवरती जसा स्ट्रेस येतो आहे, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या न्यूरॉन्सला एकाच वेळेस 10 डायरेक्शनमध्ये जर पाठवलं तर तुमच्या बॉडीला लगेचच थकवा जाणवू लागतो. एक लक्षात घेऊया की मल्टीटास्किंग करत असतानाचं फर्स्ट साईन येतं यॉनिंग, कारण नसताना यॉनिंग, उगाचच थकवा वाटणं, थकवा हा 10 ते 12 दिवस कंटिन्युअस टिकणं. ह्या सगळ्या गोष्टी जर हे सिम्पटम्स आपल्याला जर जाणवत असतील आपल्या शरीरामध्ये, तर प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ, स्टॉप द केओज ड्यू टू द मल्टीटास्किंग, गिव्ह युअर सेल्फ अ मेडिटेशन फेज. आणि सगळ्यात मेडिटेशनची सोपी पद्धती आहे निसर्गामध्ये किमान 5 मिनिट जा, जे आपण इथे सांगितलं आहे. येस, रोज आपण रिफ्लेक्ट करायचं आज काय झालं माझ्या आयुष्यामध्ये. yes. जसं तुम्ही संध्याकाळी आपण एक जर्नलिंग की ऍक्टिव्हिटी बघणार आहोत, गुड स्लीप घेणं, चांगली झोप घेणं, एखादी हॉबी जोपासणं, एखादी छान आपल्याकडे एक पॅशन असणं त्याच्याबद्दल आपण त्याची सवय जोपासणं, आणि नेचरच्या जवळ जाणं, जसं मॅडमने आता सांगितलं की क्लोज टू नेचर, वेळ आपल्या फॅमिली बरोबर वेळ घालवणं, आणि स्वतःला कधी कधी आपल्याला आपण रिवॉर्ड करणं गरजेचं असतं, स्वतःला अप्रिशिएट करणं गरजेचं असतं. युजली आपण अपेक्षा करतो की अरे मी एवढं सगळं तुमच्यासाठी केलं, तुम्ही एकदा तर मला म्हणा तुम्ही खूप छान काम केलं, पण हा अपेक्षा असतात आणि मग बरेचदा अपेक्षा भंगही होतो.
सो व्हाय टू टॉर्चर युअरसेल्फ, नाही का? मग आपण छान काम केलंय, आपणच आपल्याला रिवॉर्ड द्यायला हवा. सो हा एक महत्वाचा अस्पेक्ट आहे सायकोलॉजीमध्ये, याला खूप महत्व आहे. या सगळ्यांच्या बरोबरीने ह्या दोन गोष्टी जर तुम्ही, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत ते म्हणजे डेली एक्सरसाइज आणि हेल्दी आणि न्यूट्रिशियस फूड घेणं, या महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही आजमावल्या तर बऱ्याच प्रॉब्लेम्स तुम्हाला, तुम्ही चॅलेंज मधून बाहेर येऊ शकता. आणि एक्सरसाइज मुळे फक्त आपल्या बॉडीचा टोनअप होतो आहे असं नाहीये, तुमचा स्ट्रेस रिलेट करतोय असंही नाहीये, तुमचं एक्झिक्युटिव्ह फंक्शन मध्ये वाढ होते जबरदस्त. तुमच्या ब्रेन मध्ये जे हाय ऑर्डर फंक्शन्स आहेत, डिसिजन मेकिंग, प्लॅनिंग, वर्किंग मेमरी, लॉंग टर्म मेमरी, शॉर्ट टर्म मेमरी, याच्यामध्ये सुद्धा त्याचा परिणाम खूप स्ट्रॉंगली होतो. त्याचबरोबर स्मार्ट फूड म्हणजे हेल्दी आणि न्यूट्रिशियस फूड खाणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. सो लाईफस्टाईल मॅनेजमेंट मधले ह्या दोन महत्वाचे आस्पेक्ट खूप आवश्यक आहेत आणि या दोन्ही गोष्टींमध्ये कंटिन्युटी फार आवश्यक आहे. म्हणजे आपण जिम सुरू केलं आणि 2 महिने केलं, त्यानंतर तुमचे बायसेप्स ट्रायसेप्स वगैरे छान बिल्ड झालेले असतात, पण सायमल्टेनियसली तुमच्या शरीरामध्ये काही हॅपी हॉर्मोन्स पण सिक्रेट होतात ड्यू टू एक्सरसाइज आणि तुमच्या बॉडीला त्याची सवय लागलेली असते. अँड इफ यू जस्ट लीव इट, व्हॉट हॅपन्स, जोरात भूक लागायला लागते आणि मग हलका बुलेमिया होतो. म्हणजे गरज नसताना, फूडची रिक्वायरमेंट नसताना फूड खावं असं वाटतं, करमत नाही, आणि मग आपण 2 घास जास्त खातो आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ओव्हरवेट और डेली फॅट. आणि डेली फॅटचं सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन आहे कोलेस्ट्रॉल हाय होणं आणि हायपरटेन्शनचे चान्सेस असणं. सो एक्सरसाइज इट शुड बी इन अ कंटिन्युटी, म्हणजे रोज जमत नाहीये तर मग आठवणीने एक दिवसाआड मी करणारच. ऍक्च्युली मी हा एक्सक्यूज नाही सांगते, वी शुडंट टेक इट, बट ऍटलिस्ट एवढं तरी करणं आवश्यक आहे म्हणजे ज्यामुळे कंटिन्युटी राहील. आणि हेल्दी न्यूट्रिशियस फूडच्या बाबतीत मी एक फक्त एक छोटंसं सांगते. इथे आम्ही पेस्ट्रीचं मुद्दाम चित्र देतो, पण तुम्ही एक पोळी खाल्ली आणि तुम्हाला जर 60 कॅलरीज मिळाल्या आणि तुम्ही एक पेस्ट्री खाल्ली आणि तुम्हाला जर 60 कॅलरीज मिळाल्या, तर लक्षात घ्या की आपल्या बँकमध्ये 60 कॅलरीज आल्या आहेत, पण ती पोळी पचवण्यासाठी आपल्या बॉडीला फक्त 20 कॅलरीजच लागतात मिनिमम. म्हणजे 40 कॅलरी आपल्याकडे बँकेत जमा आहेत, पण ही पेस्ट्री किंवा केक किंवा हे जे फ्राईड फूड आहे किंवा फास्ट फूड आहे ते 60 कॅलरी देतं आणि ते पचवण्यासाठी मला 80 कॅलरीज बर्न कराव्या लागतात, म्हणजे माझा बँक बॅलन्स -20 मध्ये जातोय. सो दॅट्स वाय स्मार्ट फूड इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्यासाठी आपल्या जे प्रॉपर बॅलन्स डाएट आहे की नाही नाही मला तूप नाही चालत माझं वजन वाढतंय, ऍब्सोल्युटली नाही. आपल्या व्हिटॅमिन्स जे आहेत काही जे फॅट सॉल्युबल आहेत त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल हे आवश्यक आहे. एक गुड कोलेस्ट्रॉल आहे, एक बॅड कोलेस्ट्रॉल आहे, पण तुम्ही इन जनरल सगळंच जर बंद केलं तर तुमच्या शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स तुमच्या शरीराकडून वापरलेच नाही जाणार. सो देर विल बी द हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस. सो टू अवॉइड दॅट इट शुड बी फॅट, प्रोटीन्स, प्रॉपर कार्बोहायड्रेट्स, पर्टिक्युलरली ऍट द एज ऑफ 40s आणि खूप जास्त एक्झिक्युटिव्ह काम असेल तर सिम्पल कार्बोहायड्रेट्स रॅदर दॅन कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. आणि खूप सुंदर पदार्थ म्हणजे फ्रुक्टोज, ज्यावेळेस खूप बोलणं होत आहे, कंटिन्युअस काम होत आहे, कंटिन्युअस इंटेलेक्च्युअल वर्क होत आहे, प्लीज रिवॉर्ड युअर सेल्फ विथ फ्रुट्स. सो फ्रुक्टोज इज द बेस्ट शुगर फॉर अवर बॉडी, इट इज ऍब्झॉर्ब फास्ट, ती फटाफट आपल्या ब्रेनकडे जाते आणि आपल्याला एनर्जी देते. सो अलॉंग विथ द ऑक्सिजन द फ्रुक्टोज इज द बेस्ट फॉर पीएफसी. सो आता आपण एक 2 टेक्निक्स इथे शिकणार आहोत जी मे बी तुम्ही रोज प्रॅक्टिस करू शकणार आहे. पहिली टेक्निक आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक आणि दुसरं सेल्फ रिफ्लेक्टिंग जर्नल. सो इमोशनल फ्रीडम टेक्निक, ह्या दोन्ही टेक्निक झाल्यानंतर आपण प्रश्न उत्तरासाठी ओपन असणार आहे. सो समबडी कन्फर्म, आम्ही दिसतो आहोत का स्क्रीनच्या बरोबर तुम्हाला? हो व्यवस्थित. अच्छा. सो इमोशनल फ्रीडम टेक्निक तुम्ही आम्हाला बघू शकता, ही एक निडललेस अक्युपंक्चर टेक्निक आहे. ही एक महत्वाची ऍस्पेक्ट आहे जो तुम्ही जर आजमावला तर तुम्हाला तुमची इमोशन्सला डिरेक्ट करता येतं, अनवॉन्टेड निगेटिव्ह इमोशन्स तुम्हाला टॅप करून ते एलिमिनेट करता येतात आणि पॉझिटिव्ह इमोशन्स इन्वाईट करता येतात. याचा उपयोग तुम्हाला तुम्ही फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ, फॅमिली हेल्थ या सगळ्या गोष्टींसाठी करू शकता. याचे 2 पार्ट्स आहेत या टेक्निकमध्ये. पहिला पार्ट जो आहे, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक चित्र दिसतंय, त्याच्यामध्ये कराटे चॉप पॉइंट असा दिसतो. सो हा कराटे चॉप पॉइंट तुमच्या दोन्ही हाताच्या बाजूला आहे, करंगळीच्या बाजूला. हाताची अशी ओंजळ करायची आहे
आणि याला टॅप करायचं. याला म्हणतात ऍक्टिव्ह स्टिम्युलेशन, म्हणजे आपण हा जो कराटे चॉप पॉइंट आहे हा स्टिम्युलेट करतो. हे टॅप करत असताना तुम्हाला मोठ्याने बोलायचं आहे, तुम्हाला तुमचा आवाज ऐकू येईल इथपर्यंत स्वतःशी संवाद साधायचा आहे. संवाद काय साधायचा आहे की तुम्हाला तुमचे चॅलेंजेस मोठ्याने बोलायचे. चॅलेंजेस म्हणजे दुसऱ्या भाषेत आपण त्याला प्रॉब्लेम म्हणतो, पण आपण इथे त्याला चॅलेंजेस म्हणणार आहोत. सो आम्ही एक एक्झाम्पल इथे तुमच्या स्क्रीनसमोर दिली आहे, तुम्हाला ती मी वाचून दाखवतो. हे टॅप करत असताना मोठ्या आवाजामध्ये बोलायचं आहे. आय फील डिफिकल्टी टू फोकस ऑन माय वर्क. सम प्रोसेसेस आर व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू अंडरस्टँड. ही जर माझी चॅलेंज असेल तर मी ते मोठ्याने बोलायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं कॉजेस बोलायचे, त्याचे कारणं बोलायचे. जर तुम्हाला त्याचे कारणं माहिती असतील, टॅप करत राहायचं आहे आणि ते कारणं बोलायचे. कारणं जर माहीत नसतील तुम्ही साधंपणे म्हणू शकतात की मला कारणं माहिती नाही आहेत, पण माहिती असतील तर म्हणू शकतात. बिकॉज देर आर कॉन्स्टंट डिस्ट्रॅक्शन्स अँड आय फॉल शॉर्ट ऑफ प्रॅक्टिस. आय डोंट थिंक आय हॅव इंटरेस्ट इन माय वर्क. हे झाले कारण. चॅलेंजेस आणि कारणं बोलल्यानंतर टॅपिंग चालू ठेवायची आहे आणि असं म्हणायचं, असं असूनही डिस्पाईट ऑल द अबोव सिच्युएशन आय लव्ह माय सेल्फ, आय रिस्पेक्ट माय सेल्फ, आय फॉरगिव्ह माय सेल्फ अँड आय ऍक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज. मी स्वतःवरती प्रेम करतो, मी स्वतःचा आदर करतो, मी स्वतःला माफ करतो आणि स्वतःचा पूर्णपणे जसं आहे तसं स्वीकार करतो. हे चार वाक्य बोलायचे आणि टॅपिंग थांबवायची. हा पहिला पार्ट झाला आणि हा खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे, चार वाक्य बोलणं, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही ऍक्च्युली सायन्स बिहाइंड इट इज व्हेरी सिम्पल. आपले एनर्जी मेरिडियन जर तुम्हाला माहिती असेल तर हा सगळा पार्ट एनर्जी मेरिडियनचा आहे. दुसरा भाग जर तुम्हाला आयुर्वेदानुसार माहिती असेल तर आपल्या शरीरामध्ये काही मर्मबिंदू असतात. किंवा सायन्सच्या ॲलोपॅथीच्या पार्टमध्ये सांगायचं असेल तर देर आर सायनसेस आपल्या बोन्समध्ये की जिथे एअर असतं, एअर स्पेसेस असतात. सो आपण त्या मर्म स्थानांना हलक्या प्रकारे स्टिम्युलेट करत आहोत की जेणेकरून आपले शरीरात असलेले बॅरो रिसेप्टर्स, किमो रिसेप्टर्स आणि न्यूरॉन्स हे स्टिम्युलेट होतात अँड दे फॉर्म अ पाथवे अँड दे हेल्प अस. आता हे जे लाऊड थिंकिंग आहे, बोलणं, हे आवश्यक आहे. जसं सायकोमॅट्रिक असेसमेंटमध्ये एखादा ॲबिलिटी किंवा आपल्याला एक पॉईंट वाढवायचा आहे, सो यू कॅन ॲक्च्युली इन्क्लूड दॅट की अरे माझी इमोशनल स्टॅबिलिटी कमी आहे आणि मे बी त्याचं रिझन आहे की मला आत्ता सध्या कुठल्या तरी एका फ्रंटवरती स्ट्रेस आहे. बट इरेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट, आय लव्ह माय सेल्फ, आय रिस्पेक्ट माय सेल्फ, आय फॉरगिव्ह माय सेल्फ, आय ॲक्सेप्ट माय सेल्फ. आणि मग पार्ट टू येतो. तो पार्ट टू मध्ये तुमच्या चेहऱ्यावरती पाच पॉइंट्स आहेत. ते पाच पॉइंट्स तुम्हाला टॅप करायचे आहेत, जे मी तुम्हाला सर्क्युलर फॅशनमध्ये आता दाखवतो. हाताचे दोन बोटं अशी घ्यायची आणि ती पहिला जो पॉइंट आहे तुमच्या कपाळामध्ये दोन भुवयांच्या मध्ये, तो आहे पहिला पॉइंट. दुसरा आहे ऑन द साईड ऑफ युअर आईज. तिसरा आहे डोळ्यांच्या खाली. चौथा आहे नाकाच्या खाली वरच्या ओठाच्या वर. आणि पाचवा आहे तुमच्या हनुवटीवर. स्क्रीनवरती तुम्हाला सात पॉइंट जरी दिसत असतील तरी तुम्ही हे पाच पॉइंटकडे लक्ष द्या फक्त. पहिला कपाळाच्या मध्ये तुमच्या आज्ञाचक्राच्या इथे, दुसरा आहे तुमच्या डोळ्यांच्या बाजूला साईड्सला, तिसरा आहे डोळ्यांच्या खाली, चौथा आहे नाकाच्या खाली आणि पाचवा आहे हनुवटीवर. हे पाच पॉइंट टॅप करत असताना तुम्हाला स्वतःशी आणखी बोलायचं आहे, जे ज्याला आपण ऑटो सजेशन्स असं म्हणतो. जे ऑटो सजेशन्स म्हणजे तुम्ही अफर्मेटिव्ह आणि प्रेझेंट टेन्समध्ये स्वतःला बोलायचं आहे. काही उदाहरणं मी तुम्हाला इथे एक्झाम्पल म्हणून दिलेत, जे वाक्य तुम्ही रचणार आहात, रचना त्याची करणार आहात, जे तुमच्या चॅलेंजशी अनुषंगाने तुम्ही रचना करायची. उदाहरणार्थ दोनच याच्यामध्ये रूल फॉलो करायचे, ते होकारार्थी पाहिजे आणि ते वर्तमान काळामध्ये पाहिजे. एक्झॅक्टली, म्हणजे मला भीती वाटत नाही ह्याचा अर्थ होकारात्मक असल्यासारखा होतोय, पण मी धीट आहे हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि आहे मी धीट होतो किंवा मी धीट होणार आहे, नाही मी धीट आहे. सो द प्रोसेस स्टार्ट्स इन युअर बॉडी. सो आपण असं बोलायचं आहे, आय एम एबल टू फोकस ऑन माय वर्क, आय एम ऍक्टिव्ह अँड पंक्च्युअल इन माय ऍक्टिव्हिटीज, आय लाईक द प्रोसेसेस दॅट आय एम अडॉप्टिंग, आय एम एबल टू प्रॅक्टिस द रिक्वायर्ड थिंग्स टू मेक माय वर्क इझी अँड इंटरेस्टिंग, आय एम हॅपी अँड पीसफुल विथ माय सेल्फ. सो असं सर्क्युलर फॉर्मॅट मध्ये तुम्ही टाईप हे करायचं, टॅप करायचं असतील तर त्यासाठी पण तुम्ही हे घेऊ शकता. झोप येत नसेल रात्रीच्या वेळेस, सिम्पल आहे फाईव टॅप. आता मला शांत झोप येते आहे, मी गाढ झोपत आहे.
हा पार्ट पण करू शकता. इफ यू आर फेसिंग सम कॉन्स्टिपेशन ऑर पेन देन हा पॉइंट महत्वाचा आहे. हा पॉइंट युजुअली आपल्या ह्या दोन गोष्टी रिलीव करतो. हा पॉइंट जो आहे हा हॉर्मोन्स बॅलन्सिंगशी रिलेटेड आहे, पर्टिक्युलरली इन फिमेल्स. जर मेन्स्ट्रुअल सायकलचे काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ह्या पॉइंटला आपण जास्त वेळ टॅप केलं तर त्याची मदत होते. आणि टॅपिंग हे खूप हलक्या हाताने करायचं आहे. इट्स नॉट ठक ठक, इट्स टॅपिंग. सो हे झालं ईएफटीशी रिलेटेड. या संदर्भाने एक तुम्हाला छोटा व्हिडिओ पण आम्ही शेअर करू ईएफटीच्या टेक्निकचा, जो तुम्हाला ईमेलवरती तुम्हाला पाठवला जाईल, जेणेकरून तुम्ही ही टेक्निक रिवाइज करू शकणार आहे. दुसरी जी टेक्निक आहे ती म्हणजे रिफ्लेक्टिव्ह जर्नल. रिफ्लेक्टिव्ह जर्नल, सेल्फ रिफ्लेक्टिव्ह जर्नल म्हणजे आपण दिवसभरामध्ये आपले जे थॉट्स आहेत किंवा आपल्या ॲक्शन्सचे जे रिझल्ट्स आहेत किंवा तुम्ही प्रॉब्लेम्सला कसे अप्रोच केलं आहे आणि तुम्ही त्या घट तुमच्या आयुष्यामध्ये त्या घटना कशा घडल्या या संदर्भाने तुम्ही थोडंसं स्वतःला ओरिएंट करण्यासाठी, स्वतःला रिफ्लेक्ट करण्यासाठी एक जर्नलिंग टेक्निक, जर्नलिंग म्हणजे लिखाणाची टेक्निक करतात. कशी करायची ती? शक्यतो रात्री झोपताना प्रेफरेबली तुम्ही एका वही, एक सेपरेट डेडिकेटेड त्यासाठी वही करू शकता, ज्यामध्ये तुम्ही लिहू शकता की चांगल्या गोष्टी तुमच्या बरोबर ज्या घडल्यात किंवा चांगल्या तुमच्या आसपासच्या कलिग्स बरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिली बरोबर ज्या तुम्ही चांगल्या गोष्टी केल्यात किंवा चांगल्या गोष्टी घडल्या त्याचं जर्नलिंग करू शकता. त्यानंतर ज्या चुकीच्या, वाईट किंवा त्रास देणाऱ्या गोष्टी ज्या घडल्या त्याही तुम्ही लिहू शकता. दोन कॉलम्समध्ये करा किंवा एकाखाली एक असे तुम्ही लिहू शकता. पुढे तुम्ही लिहू शकता की त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट काय करायची आहे किंवा कोणती ॲक्शन आपल्याला जास्त परिणामकारक ठरली आहे किंवा कोणती ॲक्शन आपल्याला थांबवायची आहे ते तुम्ही करू शकता. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे की रेग्युलरली ही एक्सरसाइज करणे. एक दिवस केली आणि सोडली असं नाही आहे. तुम्हाला जर परिणामकारक जर बघायचं असेल तर किमान 2 ते 3 आठवडे यामध्ये तुम्ही स्पेंड केले तर तुम्हाला त्याचा परिणाम दिसायला लागेल. आणि पर्यायाने तुम्ही तुमच्या ह्या जर्नलला व्हिजिट करू शकणार आहे, नंतर बघू शकणार आहे की काय घडलं, कसं घडलं, कशासाठी का, कशाचा फायदा झाला आणि काय मी बदल केल्यावर त्याचा परिणाम काय झाला. सो ही एक रिफ्लेक्टिव्ह जर्नलिंगची टेक्निक आहे जी तुम्ही आजमावू शकता. इफ यू रिमेंबर द डायबेटिक पेशंट टाइप 2, त्यांनी ही ड्यू टू स्ट्रेस त्यांचं ब्लड शुगर लेवल वाढलं होतं. बरोबर. ही मेंटेन्ड हिज एक्सरसाइज अँड डेली मील डेफिनेटली, पण ह्या सेल्फ रिफ्लेक्टिव्ह जर्नलमुळे त्यांना ब्लड शुगर लेवल मॉनिटर करून, म्हणजे ज्या दिवशी स्ट्रेस आला आहे त्याच्या त्या आठवड्यामध्ये शुगर लेवल्स हाय होत्या, आणि ज्यावेळेस ते शांत राहू शकतात त्यावेळेस बऱ्याच मेंटेन्ड शुगर लेवल्स होतात. हे त्यांनी स्वतः नोट डाऊन केल्यानंतर देन ही ऍक्सेप्टेड की येस, थॉट्स अँड इमोशन्स कॅन ऍक्च्युली गव्हर्न द रेझिस्टन्स. येस.